नमस्कार आज मी तुमच्यासाठी नवनवीन टिप्स आणि ट्रिक्स घेऊन आलेली आहे नक्कीच व्हिडिओ नेहमीप्रमाणे खूपच जास्त युजफुल आणि इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत पहा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा इथे आपली सर्वात महत्वाची पहिली टीप आहे आपण नेहमीच कपडे प्रेस करतो पण इस्त्रीविषयी तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का यामध्ये जो समोर भाग असतो तुम्ही तर पाहत असाल थोडीशी स्पेस आहे वरच्या आणि खालच्या भागामध्ये हा जो स्पेस असतो प्रत्येक इस्त्रीला असतो आणि हा स्पेस आहे तो आपण इस्त्री करताना वापरावा यासाठी असतो इस्त्री करण्याच्या स्मार्ट ट्रिक्स आहेत तर त्या आशा की जसं बटनवरती आपण इस्त्री करायला गेलो तर ती व्यवस्थित इस्त्री होत नाही तर या स्पेसमध्ये हा कपडा बटनच्या अवतीभोवतीचा टाकून आपण जर असं फिरवलं तर नक्कीच आपली जी प्रेस आहे ती व्यवस्थित इथे होते सरळ कपडा होतो इथे मी प्रेस चालू केलेली नाही फक्त तुम्हाला उदाहरणार्थ दाखवत आहे कारण की खालची ग्रीन मॅट गरम याच्यावरती चालणार नाही म्हणून तुम्ही एकदा नक्की करून पहा इस्त्री करताना तुम्ही जर ही ट्रिक फॉलो केली तर तुम्हाला अगदी आश्चर्य होईल की एवढ्या दिवस आपल्याला ही गोष्ट माहितच नव्हती या अशा छोट्या छोट्या भागांवरती जिथे आपण इस्त्री व्यवस्थित चालवू शकत नाही ते ठिकाण आपल्याला सरळ करणं खूप सोपं जातं ट्रिक आवडली असेल तर मित्र परिवारासोबत शेअर करा दिवाळीच्या साफसफाईसाठी महत्वाची ट्रिक आहे जेणेकरून हात घाण न होता सर्व साफसफाई होईल तर जुना सॉक्स आपल्याला हातामध्ये असं घालायचा आहे आणि इथे तुम्ही वाटलंच तर एखादं जेल किंवा फक्त पाण्याने देखील हा सॉक्स असा ओला करू शकता त्यानंतर हा ओला झालेला सॉक्स आपण घरातील सफाईसाठी कुठे कुठे आणि कसा वापरू शकतो ते पहा घर किती जरी स्वच्छ ठेवलं तरीही आपल्याला कुठे ना कुठे धूळ दिसतेस तर इथे मी अगरबत्तीची राख टाकलेली आहे हा सॉक्स कसा काम करतो हे दाखवण्यासाठी इथे खूप खूप जास्त हिराख आहे एवढी जास्त तर धूळ नसतेही तरी पण तुम्ही जी धूळ आहे ती किती साफ करू शकता अगदी चुटकी सरशी ते पहा या सॉक्सची कमाल आहे पूर्ण धूळ किंवा जो पण असा कचरा असेल तो अगदी सहज साफ होतो अजिबात यामध्ये वेळ जात नाही सोबतच एकदाच म्हणजे धूळही साफ होते आणि ती जागा पुसली देखील जाते ओलसरपणामुळे या वरील धूळ पूर्णपणे अशी एकत्र येते नक्कीच यामुळे तुम्हाला साफसफाईसाठी खूप जास्त मदत होईल कारण की एक हात फिरवला की आपलं काम होणार आहे यामुळे तुमचे हातही खराब होणार नाहीत आणि स्वच्छता होईल या अगोदर तुम्ही पाण्यावर चालणारे दिवे पाहिलेत का तर पाहू शकता इथे मी ग्लास मध्ये पाणी घेतलेला आहे आणि पाणी जसं आपण या दिव्यामध्ये टाकलं की हा दिवा जळायला लागतो आणि यामधील पाणी काढलं की हा दिवा बंद होतो आहे ना कमाल हे आहेत पाण्यावर चालणारे दिवे आणि भरपूर वेळ हे चालतात अजिबात खराब होत नाहीत आणि याचा प्रकाश देखील तुम्ही पाहू शकता भरपूर पडतो दिसायलाही खूप सुंदर दिसतात हे मी मागवलेले आहेत अगदी स्वस्तात मस्त अमेझॉन वरून पाण्यावर चालणारे दिवे दिवाळीसाठी खास मी मागवलेले आहेत तुम्हाला जर घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शन लिंक त्यावरती जाऊन घेऊ शकता मला खूप जास्त आवडले म्हणून मी तुमच्या सोबतही शेअर करत आहे अगदी युनिक अशी कल्पना आहे पाण्यावर हे दिवे चालतात पाणी काढलं की दिवा बंद होतो थोडंफार जरी त्यामध्ये पाणी राहिलं तर दिवा चालू राहतो त्यामुळे पूर्ण पाणी काढून टाका म्हणजे दिवे पूर्णपणे बंद होतात व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन नक्की दिवे खरेदी करा यानंतरची आपली टीप आहे छत्रीसाठी आता पूर्णपणे पाऊस गेलेला आहे थंडी सुरू झालेली आहे तर छत्री आपण तसंही काही कामाची नाही सध्या उपयोगात येत नाही म्हणून याला आपण असं गुंडाळून व्यवस्थित ठेवून देतो पण बऱ्याच वेळा काय होतं वापरून वापरून यामध्ये जी पट्टी लावण्याची असते ती खराब होते आणि ही पट्टी खराब झाल्यानंतर याला जर आपण असंच ठेवलं तर जागाही जास्त लागते दिसायलाही चांगलं दिसत नाही तर यावरती बरेच लोक दोरी बांधतात पण ते देखील थोडंसं एवढं छान वाटत नाही म्हणून एक खास स्मार्ट ट्रिक मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जेणेकरून ही पूर्ण अशी व्यवस्थित बसेल आणि यामध्ये आपल्याला काही बांधावं लागणार नाही तर इथे मी वापरणार आहे जुनी बांगडी तुम्ही यापेक्षा छोटी बांगडी जरी वापरली तरी चालेल म्हणजे हे अजून टाईट व्यवस्थित बसेल तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर पाहू शकता खूप व्यवस्थित दिसतही आहे आणि छान हे असं टाईट बसलेलं देखील आहे मला या अगोदर ही ट्रिक माहित होती की नाही मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा यानंतरची आपली ट्रीप आहे कात्री आपण नेहमी काहीतरी कट करण्यासाठी वापरतो पण आज आपण याचा थोडासा वेगळा उपयोग करणार आहोत आपल्या घरातील असे भरपूर भांडे असतात ज्याचे की काठ असे थोडेसे गोल असल्यामुळे त्यामध्ये काहीतरी अडकतं आणि त्यावरती असे एकावरती एक थर जमा होऊन खूप जास्त हे असं जमा झालेलं आहे आणि भरपूर घरामध्ये असे भांडे असतील ज्यामध्ये असा प्रॉब्लेम होतो आणि किती जरी धुतलं घासणीने घासलं तरी निघत नाही कारण की खूप बारीक अशी जागा असते तर याला स्वच्छ करण्यासाठी आपण वापरू शकतो कात्री कात्रीच्या समोरच्या टोकाने हा भाग व्यवस्थित स्वच्छ होतो तुम्ही याला जर दररोज घासणीने घासत असाल तरीही निघणार नाही पण कात्रीने अगदी सहज निघतं कमी वेळामध्ये तुम्ही जर लक्षपूर्वक पाहिलं तर घरामध्ये आपल्याला भरपूर असे भांडे दिसतात ज्यामध्ये असा काही ठिकाणी थर साचलेला दिसतो तर याला काढणं खूप सोपं आहे कात्रीच्या मदतीने यानंतरची आपली टीप आहे दिव्यासाठी तेलकट चिकट झालेले दिवे साफ करायचे म्हणलं की भरपूर आपला वेळ जाणार असं आपल्याला वाटतं पण हे काम आपलं होणार आहे अगदी काही सेकंदात अगदी तुम्ही हा जो तेलकट झालेला दिवा आहे तो स्वच्छ करू शकता पावडरच्या मदतीने कोणतंही पावडर तुम्ही इथे वापरलं तरी चालेल एक्सपायर झालेलं असलं तरी घेतलं तरी काहीच हरकत नाही कोणताही मोठा किंवा छोटा जर तेलकट झालेला दिवा असेल तर त्यावरती फक्त असं थोडं पावडर टाकायचं आहे आणि याला चोळून घ्यायचं आहे जर चिकट थर जमा झाला असेल तर तो, तो आपण अशा पावडरच्या मदतीने चांगला सॉफ्ट करू शकतो म्हणजे त्यामधील तेलकटपणा निघून जातो आणि अगदी नॉर्मल घासणीने त्याला घासलं की तो निघून जातो तर इथे आपण याला तेलकटपणा काढण्यासाठी वापरत आहोत तर पाहू शकता रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे पावडरमुळे याचा तेलकट चिकटपणा अगदी पूर्ण नाहीसा होतो यानंतरची आपली टीप आहे आता दिवाळीसाठी आपण असे मातीचे दिवे आणतो पण तुमच्यासोबतही हा प्रॉब्लेम झाला असेल की आपण जर यामध्ये तेल टाकलं की पूर्ण तेल जे आहे ते दिवे शोषून घेतात आणि ते तेल परत आपल्याला टाकावं लागतं असं जर तुम्ही दोन तीन वेळा जरी यामध्ये तेल टाकलं तरीही हे दिवे शोषून घेतात यासाठी दिवे लावण्या अगोदर आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे असतात बऱ्याच जणांना हे माहीत असेल पण तरीही पाण्यात जरी ठेवलं तरीही यामध्ये तेल टाकल्यानंतर दिवे पूर्ण तेल सोशून घेतात असं तुमच्यासोबत कधी झालंय का मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि यावर उपाय म्हणून एक खूप छान मी तुम्हाला दाखवणार आहे जेणेकरून तुमचा दिवा जो आहे तो भरपूर वेळ चालेल आणि तेल टाकलं तरीही दिवा सोशून घेणार नाही कमी तेलामध्ये भरपूर वेळ दिवा चालेल तर इथे आपल्याला सुरुवातीला नेहमीप्रमाणे पाण्यामध्ये दिवे ठेवायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पाण्यामध्ये बुडबुडे यायला लागतात म्हणजे यामध्ये जे छिद्र असतात ते पूर्णपणे पाणी सोशून घेतात तुम्हाला पाण्यामध्ये जेवढ्या वेळ दिवे ठेवायचे आहेत तेवढ्या वेळ ठेवू शकता त्यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं पावडर कोणतंही पावडर तुम्ही यामध्ये टाकलं तरी चालेल आणि पावडर अगदी थोडंसं टाकायचं आहे पावडरच्या पाण्यामध्ये जर आपण दिवे भिजत ठेवले तर हे जे दिवे आहेत त्यामधील पूर्ण छिद्र बंद होतात आणि त्यानंतर आपण जर यामध्ये तेल टाकलं तर दिवा अजिबात तेल शोषून घेत नाही खूप वेळ आपला दिवा चालतो कमी तेलामध्ये नक्कीच हा प्रयोग करून पहा या दिवाळीला तुम्हाला बराच फरक जाणवेल कारण की थोडस तेल टाकलं की लगेच दिवा जो आहे तो शोषून घेतो पण यानंतर तुमची ही मोठी समस्या दूर होणार आहे कारण की नाही म्हणलं तरी आपण दिवाळीसाठी भरपूर दिवे लावतो आणि सर्व दिव्यामध्ये जर तेल टाकलं आणि ते जर असंच संपून गेलं दिवा न लावता तर नक्कीच आपलं भरपूर नुकसान होऊ शकतं त्यामुळे आजच सर्व मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि भरपूर नुकसान होण्यापासून वाचवा जेव्हा पण तुम्ही मातीचे दिवे घेऊन येताल दिवाळीसाठी त्यावेळेस हा उपाय करा जेणेकरून तुम्हाला ही अडचण येणार नाही तर इथे मी पावडरच्या पाण्यामध्ये याला साधारण एखादा तास असं भिजत ठेवलेलं होतं त्यानंतर पूर्णपणे हे कोरडे झाले की आपण याला वापरायला घेऊ शकतो तुम्हाला सर्वात जास्त कोणती टीप आवडली ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि हो पाण्यावर चालणारे दिवे घ्यायचे असतील ते व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन घेऊ शकता पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद